व सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिकच्या सातपूरच्या अशोकनगर परिसरात नवीनच सुरू झालेल्या प्रगती टेक्सटाईल या शोरूम मध्ये 15 दिवसात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली. 29 सप्टेंबरला रात्री चोरट्यांनी तिसऱ्या मजल्यावर चढत खिडकीचे गज कापून प्रवेश करत 7.5 लाखाची रक्कम लंपास केली होती. शनिवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुमारे 80 हजारावर डल्ला मारला आहे. चोरीची घटना ही CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पुन्हा त्याच ठिकाणी चोरी झाल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सातपूर परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भर दिवसा चोरीच्या घटना घडल्या, मात्र तरी देखील पोलिसांची गस्त ही सातपूर परिसरामध्ये वाढत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शनिवारी एकाच दिवशी नाशिक शहरात तब्बल 6 ठिकाणी घरफोड्या झाल्या. त्यातल्या 2 घरफोड्या भर दिवसा झाल्याने नाशिक शहरातील पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनेत तब्बल 10 लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.